शेतकरी संपावरून राज्यभरात वातावरण तापलं आहे. औरंगाबादचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. स्वसा सत्तेत आहे त्याची जाणीव आहे, मात्र शेतकरी प्रश्न सुटला पाहिजे असं मत व्यक्त केलं. या प्रश्नावर शिवसेना सत्तेबाहेर पडणार का असं विचारलं असता त्याबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं कदम म्हणाले. जिल्हा नियोजन बैठकीसाठी ते औरंगाबादमध्ये आले होते. तसंच शहरात आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही हा संप अतिशय वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आणि भविष्यामध्ये शक्यतो लवकरात लवकर महाराष्ट्र शासनामध्ये, आता शासनामध्ये मी आहे मला जाणीव आहे, मला कल्पना आहे मला काय गोष्ट आणखी येणार आहे, पण महाराष्ट्र शासनामध्ये मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घालून केंद्रामध्ये जाऊन निधी आणून तातडीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करून घ्यावी असा प्रस्ताव माननीय उद्धव साहेबांचा आहे, शिवसेनेचा आहे, आणि आम्ही सगळ्यांची मागणी ही अकराची मागणी मुख्यमंत्र्यांना आहे. मध्यावधीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण मुख्यमंत्र्यांना विचारलं तर चांगलं होईल, तो भाग त्यांचा आहे. शिवसेनेकडून काहीतरी तयारी वगैरे पक्षबांधणी झालीच पाहिजे, चालूच आहे. संपामुळे शहरातल्या लोकांचे काय हाल होतात त्याबद्दल काय नाही, ही बाब अत्यंत दुर्दैव आहे म्हणेन मी. कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढलंच पाहिजे या मताशी शिवसेना 100% सहमत आहे. आणि म्हणून कालच आम्ही कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुरुवातीलाच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आपण एक मोठ्या अपघातातून वाचला, आपला पुनर्जन्म आहे, आणि म्हणून भविष्यामध्ये शेतकऱ्यांचे आशीर्वाद समोर घ्यावेत म्हणून ताबडतोबीनं आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून घ्यावं अशा भावीची विनंती काल देखील